मला दोन मुलं होती. मी माझ्या दोन्ही मुलांसोबत राहत होते. मुलं आता वयात आली होती. घरात आम्ही तिघे जण होतो. मला रात्री झोपण्यापूर्वी आंघोळीची सवय होती. एके दिवशी आंघोळ करत असताना माझ्या अंगावर अचानक फ्लॅश चमकल्यासारखं झालं आणि त्यानंतर काही दिवसांनी मला माझ्या आंघोळीच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा दिसला. घरात माझ्या व्यतिरिक्त माझे दोघं मुलं होती. मी त्यांच्या रूमची झडती घेतली तेव्हा माझ्यासमोर जे आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण लहानपणीच एका अपघातात माझ्या आईबाबा गेले. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होते. आईबाबा गेल्यानंतर माझा सांभाळ माझ्या मावशीने केला. मावशीला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मावशीची मुलगी माझ्याहून 2 वर्षांनी लहान होती आणि तिचा मुलगाही बराच लहान होता. माझे काका चांगल्या नोकरीवर होते. माझ्या आईबाबांची जी थोडीफार संपत्ती होती ती मावशीने तिच्या कस्टडीत घेतली होती. माझा सांभाळ ती त्यातूनच करणार असं तिने स्टॅम्प पेपर्सवर लिहून दिलं होतं. बघता बघता मी 18 वर्षांची झाले. मावशीने एक केक आणून घरातच माझा बर्थडे सेलिब्रेट केला होता. पुढच्या काही दिवसात मावशीच्या घरी काही पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांना याआधी मी मावशीकडे कधीच पाहिलं नव्हतं. मावशीने मला तेव्हा एक नवीन ड्रेस आणून दिला. त्या दिवशी मावशीने पहिल्यांदा मला तिच्या हाताने सजवलं होतं. मी तिला म्हणाले, मावशी आपल्याला कुठे लग्न समारंभात जायचं आहे का ग, त्यासाठीच तू मला सजवतेस ना. तेव्हा मावशी म्हणाली, नाही ग कविता, तू फार भोळी आहेस. अगं बाहेर जी पाहुणे मंडळी आलीत ना ती तुलाच बघण्यासाठी आली आहे. त्या 2 वयस्कर गृहस्थांमध्ये जो मुलगा बसला आहे ना तो तुझा नवरा होईल. कदाचित तू त्याला आवडलीस तर. तशी तूही सुंदर आहेस पण माझ्या कावेरीपेक्षा जरा कमीच. कदाचित तू त्यांना आवडशीलही. मी मावशीला म्हणाले, अगं पण चल आता काही जास्त बडबडू नकोस. मावशीने तेव्हा मला माझं काहीही मत मांडू दिलं नव्हतं. तिने सरळ माझ्या हातात चहाचा ट्रे ठेवला आणि मला तिने त्या पाहुण्यांसमोर उभं केलं. त्या मुलाची आई सारखी खोकत होती व त्यांची तब्येत ठीक आहे ना म्हणून त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, हो जास्त काही नाही झालं, होईल खोकला बंद. त्या मुलाने तर त्याची पसंती तिथेच कळवली होती. त्याला मी आवडले असं त्याने सरळ सांगून दिलं होतं. मावशीनेही आमच्याकडून होकार आहे म्हणून सांगितलं. माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव संजय होतं. पुढच्या काही दिवसातच माझं लग्न झालं. मावशीने माझ्या आईवडिलांच्या फोटो व्यतिरिक्त मला काहीही दिलं नव्हतं. त्यांची सर्व काही संपत्ती तिनेच ठेवून घेतली होती. लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी गेली तेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याचं घर भाड्याचं आहे, तेही 3 खोल्यांचंच. माझा नवरा एका ट्रान्सपोर्टच्या कंपनीमध्ये नोकरीला होता. 15,000 रुपये एवढा त्यांचा पगार होता. घरात कमावणारे ते एकटेच होते. माझे सासरे एका प्रायव्हेट कंपनीतून रिटायर झाले होते. त्यांना पेन्शन नव्हती. सर्व घर संजयच्या कमाईवर चाललं होतं. आमची परिस्थिती तशी जरा हलाकीची म्हणता येईल. काही दिवसांनी मला माझ्या सासूबाईंच्या आजाराबद्दल समजलं. त्यांना TB होता म्हणून ते सारख्या खोकलत असायच्या. मला त्यांच्या आजाराबद्दल समजताच मी संजयकडे आपण आपलं वेगळं राहू म्हणून हट्ट करू लागले. पण त्याने माझं एक ऐकलं नाही. तो म्हणाला, कविता मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांनाही माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे म्हणून मी त्यांना असं एकटं सोडू शकत नाही. फक्त थोडे दिवस, मी सर्व प्रयत्न करतोय. आपली परिस्थिती लवकरच सुधारेल. संजय पुढे मी जास्त काही बोलू शकले नाही पण मी माझ्या सासूबाईंची होईल तशी काळजी घेत होते. थोड्या दिवसांनी मला समजलं की मी गरोदर आहे. बाळ येणार म्हटल्यावर खर्चही दुप्पट होणार हे संजयला ठाऊक होतं. आता तो डबल मेहनत करू लागला होता. बघता बघता माझे 9 महिने सरले. मी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आमचा मुलगा झाला त्या दिवशी संजयने अजून एक आनंदाची बातमी दिली. त्याने स्वतःचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू केला होता. आमचे हालाकीचे दिवस संपून चांगले दिवस आले होते. आम्ही मोठं घरही घेतलं होतं. पुढे काही महिन्यातच माझ्या सासूबाई मरण पावल्या. त्या गेल्यानंतर वर्षभराने माझ्या सासऱ्यांनाही देवाज्ञा झाली. माझा मुलगा वीरही 1 वर्षांचा झाला होता. संजयचा बिझनेस सुरू झाल्यापासून तो अनेक वेळा रात्री बाहेरच असायचा. मी त्याला विचारायचे तर तो नेहमी मला कामामुळे बाहेर असतो असंच सांगायचा. आमची परिस्थिती बदलल्यापासून माझ्या मावशीचं माझ्याकडे येणं जाणं वाढलं होतं. तीसोबत तिच्या मुलीलाही घेऊन यायची. आता मी दुसऱ्यांदा गरोदर होते. मला 9वा महिना लागताच माझी मावशी मी न बोलवताच कावेरीला घेऊन माझ्या घरी राहायला आली होती. मला दुसराही मुलगाच झाला होता. त्याचं नाव मी रवी ठेवलं. एके दिवशी मला माझ्या नवऱ्याचं रात्र बाहेर राहण्याचं कारण समजलं.
पैसा आल्यापासून संजयच्या गोष्टीच बदलल्या होत्या। तो पार्ट्या करू लागला होता। मी त्याला अनेक वेळा समजवायचे। तो मला म्हणायचा, कविता हे सर्व चालतंच, नॉर्मल आहे, असं बोलून तो नेहमी मला दुर्लक्षित करायचा। एकदा मी त्याच्या फोनमध्ये त्याचे काही मुलींसोबतचे फोटो पाहिले। हे सर्व बिझनेसमध्ये चालतंच, असं बोलून तो मला नेहमी टाळायचा। त्याच्या या वागणुकीबद्दल मी माझ्या मावशीलाही सांगितलं होतं। तिनेही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता। मुलं आता मोठी होत होती। एके दिवशी मी सकाळी उठले तेव्हा माझ्या शेजारी संजय नव्हता, पण त्याने माझ्यासाठी एक चिठ्ठी तिथे सोडली होती। त्यात त्याने लिहिलं होतं की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्नही केलं आहे। आजपासून माझ्या बायकोचे हक्क मी तिला देतोय। मी तिच्याकडे जात आहे। ती चिठ्ठी वाचून तर मी सुन्न झाले होते। संजय आमचं राहतं घर माझ्या नावावर करून गेला होता। त्याने एकदाही माझ्या मुलांचाही विचार केला नाही। त्या दिवसापासून माझा नवरा या नात्यावरून विश्वास उठला होता। मी सिंगल मदर म्हणून माझ्या मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला। माझ्या लग्नाच्या 5 वर्षातच माझ्यासोबत हे सर्व झालं होतं। काकांची नवीन नोकरी दुसऱ्या शहरात असल्यामुळे मावशीही आता दुसऱ्या शहरात गेली होती। आता तिचं येणं जाणंही बंद झालं होतं। मी संजयला विसरण्याचा प्रयत्न करू लागले, कारण मला माझ्या मुलांनाही सांभाळायचं होतं। बघता बघता पुढची 15 वर्ष उलटली। मी आता 33 वर्षांची होते। माझा मोठा मुलगा वीरही 19 वर्षांचा झाला होता आणि रवी 17 वर्षांचा होता। वीर आणि रवीमध्ये 2 वर्षांचं अंतर होतं। मागच्या 15 वर्षात खूप काही बदललं होतं। मी एका कंपनीमध्ये जॉब करत होते। मी माझ्या मुलांसोबत छान आनंदी आयुष्य जगत होते। वीर डिप्लोमाच्या 3र्या वर्षात शिकत होता आणि रवी कॉलेजच्या 1र्या वर्षाला होता। माझे मुलंच माझे सर्व काही होते। संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर मला घरातील कामंही बघावी लागायची। रात्रीचं जेवण झालं की मी शतपावली करायला जायचे। जवळजवळ तासभर मी चालत असायचे। रोज चालण्यामुळे मी अगदी फिट होते। मला कोणीही 2 मुलांची आई म्हणायचं नाही। तासभर चालून आल्यानंतर मी घामाने भिजलेली असायची आणि मला गरमही होत असायचं। म्हणून मी रोज रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करायचे, तेव्हा कुठे मला चांगली झोप यायची। एके दिवशी मी रात्रीची रोजच्यासारखी आंघोळीला गेले। आंघोळ करत असताना माझी नजर अचानक बाथरूमच्या खिडकीवर गेली। ती खिडकी थोडीफार उघडी होती। खिडकी बंद करून मी पटकन माझी आंघोळ आवरली। कदाचित माझ्याने ती उघडी राहिली असेल असं मला वाटलं। मी आंघोळ करून बाहेर आले। मी माझ्या रूममध्ये कपडे बदलत होते तेव्हा अचानकच माझा मोठा मुलगा आत आला। त्याला बघताच मी माझ्या अंगावर टॉवेल गुंडाळला। मी त्याला म्हणाले की वीर, काय रे, काय झालं, काही हवं होतं का तुला? तर तो मला म्हणाला, आई, मी तुला सांगायला आलो होतो की मला सकाळी लवकर उठव, मला कॉलेजला लवकर जायचं आहे। आणि हो, पुढच्या वेळी आत येताना दरवाजा नॉक करायचं विसरू नकोस। दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही मुलं त्यांच्या कॉलेजला निघाली आणि मी माझ्या ऑफिसला। ऑफिसमध्ये जाताच तिथल्या गेटवर मला एक गरीब महिला दिसली। तिने तिचा चेहरा पूर्ण पदराने झाकला होता। तिचा हातही भाजलेला दिसत होता। तिला काही मदत व्हावी म्हणून मी तिला काही पैसे दिले व मी माझ्या ऑफिसमध्ये गेले। संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावरही ती महिला तिथेच उभी होती। मी पुन्हा जाताना तिच्या हातात काही पैसे ठेवले। आज रात्री झोपण्यापूर्वी मी आंघोळीला गेले। आज जाऊन शॉवर सुरू केलं आणि पुढच्या काही वेळातच माझ्या अंगावर एखादा फ्लॅश चमकल्यासारखं झालं। कोणीतरी मला लपून बघत असल्याचं मला जाणवू लागलं। मी लगेचच बाहेर आले आणि घराच्या बाहेरच्या दिशेने गेले। माझ्या बाथरूमची खिडकीही बाहेरच्या दिशेने होती। मी तिथे पाहिलं तर खिडकीजवळ कोणीही नव्हतं, पण गार्डनमधील मातीचे पावलं कंपाऊंडमध्ये जात होते। माझा मोठा मुलगा मला बाहेर दिसला। मी त्याला म्हणाले की वीर, काय रे, कुठून येतोयस? तर तो म्हणाला, आई, मी जिमला गेलो होतो। सकाळच्या वेळी मला जिमला जायला वेळ मिळत नाही आहे, म्हणून आजपासून मी रात्रीचं जिम करायचं ठरवलं। बरं, ठीक आहे, जात, हातपाय धुवून झोप। वीर आत जाताच मीही घरात जाऊ लागले। घरात जात असताना माझी नजर वीरच्या शूजवर गेली। त्याच्या शूजला माती लागली होती। म्हणजे वीर मला आंघोळ करताना बघत होता। माझा पूर्ण शक वीरवर होता, पण त्याच्या शेजारीच रवीचे शूजही होते। तेही मातीचे भरले होते। नेमकं दोघांपैकी कोण मला लपून बघत होतं हे काही कळत नव्हतं। माझ्या घराला लागून एकही घर नव्हतं। दुसरी घरं जरा अंतरावर होती, पण आमच्या घराचा जिना बाहेरच्या दिशेने होता। वरच्या मजल्यावर रवीची खोली होती।
मला भास झाला असावा असा विचार करून मी जास्त विचार न करता आत जाऊन झोपी गेले। गेल्या काही दिवसांपासून मी ऑफिसमधून निघताना ती भिकारी महिला जणू माझ्या माघारी असायची असंच मला वाटू लागलं होतं। मी तिला आता पैसे देणंही बंद केलं होतं। आज मी माझ्या रूममध्ये पाणी येत नाही आहे सांगून वीरच्या खोलीत आंघोळीला गेले। मी आंघोळीवरून बाहेर येताच वीरने मला बघता क्षणी त्याच्या हातातला मोबाईल मागे लपवला। वीरचं हे वागणं मला जरा विचित्रच वाटलं होतं। काही दिवस उलटले पण तेच ते सुरूच होतं। वीराने रवीमधील कोण होतं जो ते सर्व करत होता याचा मला शोध घ्यायचा होता। एके दिवशी मी रवीला म्हणाले की तू एका दिवसासाठी तुझ्या मित्राच्या घरी थांब, माझ्या काही ऑफिसच्या मैत्रिणी घरी येणार आहेत तर तुझी खोली मी त्यांना शेअर करेल। रवीने मला लगेचच होकार दिला आणि तो त्या रात्री त्याच्या मित्रांकडे गेला। आज रात्रीही मी बाथरूममध्ये गेले। आज जाऊन मी शॉवर ऑन केलं। शॉवरच्या वरच्या बाजूला मला बारीक लाल लाईट सुरू दिसला। ते पाहून मी घाबरले होते। शॉवर बंद करून मी त्या लाल रंगाच्या लाईटवर एक कापड टाकलं। ते जे काही होतं ते मी ओढून खाली काढलं। ती वस्तू जेव्हा मी पाहिली तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो एक छुपा कॅमेरा होता। मला आंघोळ करताना बघता यावं म्हणून माझ्या खोलीतील बाथरूममध्ये कॅमेरा लावण्यात आला होता। आज मला बाथरूमच्या खिडकीजवळ तर काही दिसलं नाही पण तो कॅमेरा माझ्या हाती लागला। मी अगदी रागातच माझ्या मोठ्या मुलाच्या रूममध्ये गेले। मला बघताच त्याने त्याचा मोबाईल लपवला। मी त्याच्याकडून त्याचा मोबाईल घेतला आणि मोबाईल पाहिलं तर कोणाचा तरी फोन होता। समोरून कोणीतरी मुलगी बोलत होती। वीर मला बोलू लागला की आई ती फक्त माझी मैत्रीण आहे, बाकी दुसरं काही नाही, मी तुझ्यापासून ही मैत्री लपवली म्हणून सॉरी आई। वीर माझ्यापासून काय लपवत होता आणि मी काय समजले होते म्हणजे मला आंघोळ करताना बघणारा कदाचित माझा लहान मुलगा होता। रवी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला। त्या दिवशी मी ऑफिसला गेले नव्हते। मी दिवसभर आराम केला। रात्रीची शतपावली आटोपून मी आंघोळीला जाऊ लागले। बाथरूममध्ये जाताच मी शॉवर ऑन केलं आणि मी शॉवर लावण्याच्या काही वेळानंतरच मला बाहेरून माझ्या मुलाचा आवाज आला। आई बाहेर ये लवकर, मी रवीला पकडलंय असं तो बोलत होता। मी बाहेर गेले व पाहिलं तर माझ्या मोठ्या मुलाने माझ्या बाथरूमच्या खिडकीजवळच रवीला पकडून ठेवलं होतं। रवीने अंगावर काळी घोंगडी घेतली होती। त्याच्या चेहऱ्यावरची घोंगडी बाजूला करताच मी आणि वीर दोघंही हादरलो, कारण तो रवी नव्हता, तो मुलगा कोणी दुसराच होता ज्याला मी पहिले कधीच पाहिलं नव्हतं। त्या मुलाला पाहताच वीरने त्या मुलाला हाक मारली, आकाश तू? मी वीरला म्हणाली, वीर तू या मुलाला ओळखतोस का? तेव्हा वीर म्हणाला, हो आई, हा आपल्या रवीचा मित्र आहे, काही दिवसांपूर्वीच हा आपल्या घरी आला होता, त्यावेळी तू घरी नव्हतीस, रवीच्या रूमच्या बाथरूममध्ये पाणी नाही आहे असं सांगून हा तुझ्या खोलीतल्या बाथरूममध्ये गेला होता, नक्कीच तो छुपा कॅमेरा यानेच तुझ्या खोलीतल्या बाथरूममध्ये लावला असणार। वीर त्या मुलाला मारून खरं काय ते विचारत होता। अजूनही आमचा शक रवीवर होता, कारण त्याचाच मित्र मला चोरून बघताना सापडला होता। वीर त्याला मारत असताना तो मुलगा म्हणाला की हे सर्व मला माझ्या आईने करायला सांगितलं आहे, प्लीज मला मारू नका। तो बोलताच रवी मागून एका महिलेला घेऊन आला। त्या महिलेचा अवतार पूर्णतः गरीब बायकांसारखा होता। तिचा हातही भाजलेला दिसत होता। कदाचित ती माझ्या ऑफिस बाहेरील ती भिकारी महिला होती। रवीने जेव्हा त्या महिलेच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती माझी मावस बहीण कावेरी होती। मला पाहून ती माझ्या अंगावर ओरडू लागली। तिला माझ्या लहान मुलाने पकडून ठेवलं होतं। रवीने सांगितलं की ती महिला आमच्या घराच्या मागच्या बाजूला लपून बसली होती। कावेरी मला बोलू लागली की ज्या घरात तू राहत आहेस त्यावर माझा आणि माझ्या मुलाचा हक्क आहे, माझा आकाश या घराचा मालक आहे। तेव्हा मी तिला म्हणाली, कावेरी हे तू काय बोलत आहेस आणि तुझे असे हाल कसं काय झालेत? तेव्हा ती म्हणाली की माझे हे हाल तुझ्यामुळेच झालेत, कारण माझा नवरा तुला एवढं मोठं घर देऊन गेला आणि मला एका रूमची पडकी खोली। कावेरी माझ्या नवऱ्याशी तुझा काय संबंध? मी असं बोलताच ती म्हणाली की तुझा नवरा तुला ज्या मुलीसाठी सोडून गेला होता ती मुलगी मीच होते। संजयने माझ्यामुळे तुला सोडलं होतं, त्याचं माझ्यावर प्रेम होतं, त्याने दुसरं लग्न माझ्याशीच केलं होतं, त्याला दारूचं व्यसन लागलं होतं, त्याची ती सवय त्याने सोडावी यासाठी कधीच मी त्याला हट्ट केला नाही, कारण मी तुझ्यासारखी भोळी नव्हते, मला जी श्रीमंती हवी होती ती मला मिळाली होती आणि मी माझी हौस करण्यात मग्न होते आणि संजय त्याच्या नशेत, त्याने त्याच्या व्यसनामध्ये बुडून सर्व काही पणाला लावलं,
आणि शेवटी तो मला कायमचं सोडून देवाघरी गेला. माझ्यासोबत असतानाही तो सारखं तुझं नाव घेत असायचा. तुम्हाला माझ्या संसारातही खुश राहू दिलं नाहीस आणि आज तुझ्याकडे एवढं मोठं घर आहे, पण माझ्या मुलासाठी माझ्याकडे काही प्रॉपर्टी शिल्लक राहिली नाही आहे. हे घर माझ्या मुलाच्या नावावर व्हावं म्हणून मी माझ्या मुलाला सोबत घेऊन हा प्लॅन बनवला. तुझ्या आंघोळीचे व्हिडिओ काढून तुला ब्लॅकमेल करून तुझं हे घर मला माझ्या मुलाच्या नावावर करायचं होतं आणि मी ते करणार. कावेरी सारखं तेच बडबडत होती. सर्व शक माझ्या मुलांवर टाकण्याचा तो सर्व प्लॅन कावेरीचा होता. किती झालं तरी शेवटी तिच्यात मावशीचंच रक्त होतं. जे मावशीने केलं त्याच मार्गावर कावेरीही चालली होती, पण त्याच शेवटी तिचंच नुकसान झालं होतं. मावशीने ज्याप्रमाणे माझ्या आईवडिलांची संपत्ती हडपली त्याचप्रमाणे कावेरीनेही माझं सर्व हडपण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच मी सर्व काही माझ्या मोठ्या मुलाला सांगितलं त्यामुळे आज सर्व काही सत्य समोर आलं, नाहीतर मी उगाच माझ्या मुलांना वाईट समजत होते. माझ्या मुलांमुळेच मी आज खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले होते. कावेरीच्या लालजी स्वभावामुळे आज ते सर्व गमावून बसली होती. म्हणून लालच एवढाही करू नये की तो तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करेल. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.